हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे पिता परमेश्वर, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो तुम्हाला परमेश्वर। आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर, ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। हालेलुया 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 हालेलुया। तर आपण पश्चाताप कसा आहे ना, मत्ती 3:2 मध्ये दिले, पश्चाताप कसा करावा। आपल्या जीवनात आज पश्चातापाचा दिवस आपण आणतो की मी येशूमध्ये आहे, मला सर्व गोष्टींचा पश्चाताप होतोय का, आपल्या सर्व चुका आपण आपल्या पदरी घेतात का। जर चुका आम्ही पदरी घेत असतील तर परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या उपस्थितीचा अनुभव देईल। तर मत्ती 3:2 वचन घे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ। जेव्हा आमच्या जीवनात काही गोष्टीचा आम्ही पश्चाताप करत असतो तेव्हा स्वर्ग राज्य आमच्या जवळ येत असते। हालेलुया। त्यांनी काय सांगितले, पश्चाताप करा। आता आपल्या प्रत्येकाच्या चुकाकडे आपल्याला स्वतःला लक्ष द्यायचं आहे। हालेलुया। आपण जास्त काय करतो, स्वतःच्या चुकाकडे लक्ष न देता दुसऱ्यांच्या चुकाकडे लक्ष देतो ना, आणि दुसऱ्यांच्या चुकीकडे जास्त लक्ष दिलं का आपली पापं जास्त वाढतात। हालेलुया। दोन प्रकार आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण असते, निंदा द्वेष हेवा एक आहे, मार्गदर्शक शिक्षण आणि शिकवण, चुकलेल्या रस्त्याला बाहेर कसं काढावं हे त्याचं एक शिक्षण असते। तर त्याला द्वेष तेव्हा नफरत नसते, त्यांना मार्गदर्शक बोलतात। हालेलुया। पण हे काय करते ते काय करते त्याचं काय चाललंय ह्याचं काय चाललंय, जेव्हा आपण या इतराविषयी पाप करत असतो तेव्हा आपल्या स्वतःला कुठेतरी मुश्किलता वाढली जातात। हालेलुया। पण जर चुकत आहे तर त्यांना मार्गदर्शक करणं किंवा शिकवणं हे जास्त गरजेचं। हालेलुया। त्याच्यात आपल्याला द्वेष भावण्याची गरज नाही, रागाची गरज नाही, नफरताची गरज नाही, कोणतरी माझ्यासाठी चांगल्या कार्यास झटत आहे। हालेलुया। मी खूप राजिष्ट होता माहिती आहे, नाही तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आता आहे काय काय नाही, मी घरात होतो खूप राजिष्ट, मला कोणाला सांगायची मला गरज नाही, अहंकार, समजलं, मला कोणाची गरज नाही, अशा प्रकारे मी जीवनात जगतो। हालेलुया। आता पण तसाच माझा स्वभाव आहे, मला तुमची गरज नाही, मला येशूची गरज आहे। कोणाची गरज पाहिजे, तुमची पाहिजे का येशूची पाहिजे, सगळ्यात पहिली गरज येशूची पाहिजे, मग आपल्या जीवनात सगळं काही परमेश्वर। हालेलुया। तर त्यावेळेला ना आपल्याला अनेक लोक मोह देणारे असतात बरोबर, पण मोहावर जो विजय मिळवतो तो जिंकला जातो। हालेलुया। तर मी छोटा होता तर त्यावेळेला मला एका व्यक्तीने सायकल दिली, चल आणि त्याला डबल सीट घेऊन गेलो। हालेलुया। तो मोठा आणि छोटा, मला मोह दिले, मी त्या मोहाला बळी पडला। परंतु ह्या माणसाने तिथे जाऊन सांगितलं हा गुंडा आहे, वयाच्या 15 वर्षाच्या आसपास मी आहे, आणि त्यावेळेला माझ्या नावाची बदनामी हा प्रदूषण तिथे करत होता, त्यांचं काही जमिनीचं मिळतो, पण तिथे माझ्या नातेवाईक होते। हालेलुया। आणि हा न्याय माझा मामाकडे गेला, तर मावशीचा मुलगा पण होतो। हालेलुया। त्यांनी काय सांगितलं, इज्जत कमवायला सारी जिंदगी जाते पण इज्जत राहत नाही, पण गमवायला 1 सेकंद लागत। तर त्यावेळेला मामा मला बोलले, कुणा माणसाबरोबर संगत पकडताना पहिले विचार कर, नंतर संगतीला जा, तो चांगला आहे का वाईट आहे, आपल्याला कोणी काय देणार, मग आपण त्याच्यावर आकर्षित होणार आणि त्याचे गुलाम नाही बनायचं। हालेलुया। मी ऐकलं शांत राहिलं, मी मामाला सांगितलं आता याला जाऊन मारेन। हालेलुया। माझी चूक नसताना मी अंगावर घेत नव्हता, पण नंतर समजायला लागलं की याला अशा गोष्टी चालून चालत नाही ना, भांडण करून ना मारामारी करून होत नाही, ते कसं होते मला सांगा,
आपल्याला बदलायचं, ही व्यक्ती चांगली आहे का वाईट आहे, बस आपलं कर्तव्य आपण पार करायचं, पुढे जायचं. त्यानंतर मी डिसिजन घेतलं आणि त्या माणसापर्यंत मी परत पोहोचला गेला नाही. जरी काय परिचय आला तरी तेवढ्यापुरती संवाद नाही. त्यानंतर सगळ्याशी दूर झालं. गरज आहे, वेगळे आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, काय बघणार, चालेल, तुम्ही चांगले मी चांगला, तुम्ही चांगले ना मी चांगला, बाबा जवळ असं आहे, अरे या. तर अशा प्रकारे माझ्या मामाने मला समजवलं, अरे या, आणि मामाच्या मुलाने समजवलं. मी विचार करतो मला कोणतरी चांगला सल्ला देतो, ऐकलंच पाहिजे. आज जर तो सल्ला मी त्यांचा अपमान केला असता, धक्का मारला असता, जाऊ दे तुम्ही कोण मला सांगणार, मला काय समजत नाही, समजत नाही का, असं सांगणार. अरे या, आपण हे सुद्धा आम्हाला शिकवायची गरज नाही. हा स्वभाव मानवामध्ये जास्त आहे, पण काही गोष्टी देव माणसातून बोलतो, संत पौलासारखं. अरे या, तर संत पौलाने चांगली कृती केली तर ते माणूस सांगतो की देव माणसात, आपण हे शिकायचं आहे. त्यानंतर मी त्या निर्णयावर घेतला तर आज मी या जागेवर आहे, बरोबर ना. आज जर मी ते ऐकलं नसतं आणि मी पण थोडा दादागिरीच्या वातावरणात राहिलं असता तर माझं नाव कुठेतरी डाऊन झालं असतं आणि मी पण तुमच्या समोर आता कदाचित नसता. हरिया, जे परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिलेल्या आहेत त्या योजना नेहमी सांभाळायच्या. हरिया, दुःख जास्त सहन कर, सुख नको जास्त सहन कर. दुःख सहन करायची ज्याला जास्त शक्ती मिळते तोच मनुष्य सुखामध्ये वाढतो, आणि जो सुखामध्ये वाढतो त्याला दुःख सहन होत नाही, कारण कंट्रोल नाही होत. अरे या, रोम करा 7:23 दिले, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवनाने शक. आता आपण प्रार्थनेत असतो, प्रार्थनेत आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. मिळतात की नाही मिळतात? सकाळपासून बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळालं, ज्ञान मिळालं, बरोबर ना? नाही, बरेचशी शिकायला मिळते. का? जसा तो वचनात राहील, जसा तो मार्गात राहील, तसं तो कार्यामध्ये परमेश्वराची उपस्थितीची अनुभव येईल. मी चांगल्या व्यक्तीबरोबर राहिलो तेव्हा मला चांगले गुण भेटले. मी जर तेच वाईट गोष्टीवर आणि वाईट व्यक्तीबरोबर सहवासात असतं तर मी आज बिघडलेलं असतो. अरे या, समजून घेणारा आत्मा आमच्यामध्ये आला पाहिजे. म्हणून बायबलचं वचन आहे यशायाः 11:2, समजसपणा. कोणता? समजसपणा. तुम्हाला समजसपणा आला पाहिजे. तुमच्यात जर समजसपणा नाही आहे तर तुमचं जीवन पुढे लाईफ बनून दिसणार नाही. कारण एक समजसपणाचा व्यक्तीला 5 लोक ओळखतात, पण जर समजास म्हणजे तुम्हाला काही समजलं नाही की तुम्ही समजून घेणारे नाही तर 10 लोक तुमची निंदा करणार, ती व्यक्ती बघ कसं आहे. अरे, प्रत्येक गोष्टी समजून घेणं. आता एखादा माणूस ऐकणारा असते, बरोबर, तो पुढे जातो, पण तो ऐकणारा नसेल तो खालीच राहतो. आता माझ्या जोडीला कितीतरी लोक होते, ते ऐकले नाही म्हणून ते गेले ना काही की मेले पण, पण मी या गोष्टी चिकटलो, ऐकलो आणि मी पुढे गेलो. आज पुढे गेल्यानंतर मला आज समज आली काय चांगलं आहे काय वाईट. अरे या, आपल्याला नंतर समज येते. आता मेवाने काय केलं चांगलं होतं, हरडिया, नंतर फळ खाल्लं त्याला समजलं काय चांगलं आहे ना काय वाईट आहे, असं आहे. आमच्या जीवनात जर समजच असेल तर समज पुढे जाईल. माणूस माणसाला चेहऱ्यावर ओळखत नाही, त्यांच्या गुणावर आणि त्याच्या स्वभावावर, बरोबर. तुम्हाला चेहऱ्यावरून कोणी ओळखणार नाही, त्यांचा स्वभाव, तुमचे गुण, तुमचं वागणूक त्यावर तुम्हाला बरोबर ओळखणार. अरे या, प्रत्येक माणूस वचनात आणि शिक्षणात चालतो तो पूर्णपणे समाधानिक माणूस बनतो. समजलं ना? समाधान हे सगळ्यात श्रेष्ठ एक वरदान आहे ते. म्हणून पहिलं शरीरात पाप. आता पाप करताना देवाने तुम्हाला बघितलेलं आहे, माणसाने नाही बघितलं, बरोबर. पण देव तुम्हाला तो अद्याप वाट बघतो की अद्याप तुम्ही बदलतील,
आज बदलतील, उद्या बदलतील, परवा बदलतील, हालेलुया। जसं बदला तुमच्या जीवनात होईल तसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत तुमचं जीवन कुठे ना कुठे कार्य करेल, हालेलुया। मी नेहमी लोकांना सल्ला देतो आणि शिकवतो। आता ज्या तुम्हाला मी शिकवलंय किंवा सल्ला दिलाय तुम्ही ऐकलं तर तुमचे ते फायदे होतील, हालेलुया। जर तुम्ही समजलं नाही आणि तुम्ही ऐकले नाही तुमचे फायदे नाही, तुम्ही पुढे पुढे नुकसान। मला माहिती आहे येशूच्या द्वारे फायदे होतात, पण येशू तुमच्या जीवनात नसेल तर डेली नुकसान तुम्हाला डेली आढळत जाईल, हालेलुया। प्रत्येक शिक्षण आहे ना, प्रत्येक गुण आहे ते वचनाद्वारे शिकले। हे पवित्र शास्त्र आपल्याला सुंदर रीतीने मार्गदर्शक करते। कसं? चांगल्या गोष्टीने। जेव्हा तुम्ही स्वतःशी 51 अध्याय जर वाचला, दाविदा बाबतीत त्या गोष्टी, दावीद पाप केलं, दाविदाने पाप केल्यानंतर तो स्वतः देवाकडे राहिला आणि देवाकडे राहिल्यानंतर तो सांगते माझ्यातला पवित्र आत्मा काढून घेऊन। 5वं वचन त्याने काय सांगितलं, मी आईच्या गर्भात असतापासून पापी, म्हणजे त्याला ती पण आठवण आली, हालेलुया। कारण तो देवाच्या आत्म्यात राहिला तेव्हा त्याला समजलं मी तेव्हा पापी होतो, हालेलुया। आता स्तोत्रसीत मध्ये 139 मध्ये आपण वाचतो तिथून आईने गर्भधारण केलं तेव्हापासून तुम्हाला काय पवित्र केलं, ओळखलेलं आहे, हालेलुया। आता तुम्हाला हे शिकायचं आहे आणि त्याच्यात 51:11 मध्ये सांगते माझ्या मधला तू पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस। कारण त्याला माहिती आहे शैतान येत होता, त्याला सतावत होता, दुःख देत होता, समस्यांमध्ये टाकत होता। शैतान काही शंग घेऊन येतो असं नाही आहे, काय तो आत्मा आहे, शैतान एक आत्मा आहे आणि तो आत्मा त्या माणसात शिरतो, त्याला कळत नाही। आणि तो आत्मा शिरला ना तर त्याच्यातून चांगले गुण कमी आणि वाईट गुण जास्त असतात। आणि पवित्र आत्मा, आता Luke 3:22 मध्ये येशूवर उतरला बघा कसा ना, तो पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला तो पवित्र काम करायला गेला। ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा काम करायला लागला तो दुष्टच कल्पना, द्वेष भावना हेवा काय काय निंदा नफरत, हेच फक्त हे एका दुष्ट आत्म्याचं काम आहे। कोणाचं काम आहे? कोणाचं काम आहे? दुष्ट आत्मा। दुष्ट आत्मा कोणता? सैतानाचे आत्मे, हालेलुया। आणि हे आत्मे मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवास करायला लागले तर त्या माणसाला सतावी चालू होते, हालेलुया। मग सगळ्या प्रकारचा सताव आत्मा तुमच्या शरीरात काढतो, हालेलुया। पवित्रता काय पाहिजे आपल्यामध्ये? हां, मग आपली पापं आपण पदरी घ्यायची, बरोबर। तुम्ही केलेत पाप तर तुम्हाला कबूल करायचं आहे, Nitisutra 28 लिहिला, हालेलुया। जो पाप झाकतो त्याचं बरं होत नाही, तो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते। काय सांगते? कबूल करतो, म्हणजे मी चुकलो मला क्षमा कर, तो दया करतो। मी काय चुकलं असेल सांगतो, मी चुकलं मला क्षमा कर। आता तुम्हाला माझ्या चांगल्या गोष्टी पटत असेल मी तुमच्याशी संवाद ठेवू, तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाही तर तुम्ही तिकडेच राहा। कारण का? आपले चांगले गुण जर तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही ठिकाणी राहायचे बरे, हालेलुया। वाईट सल्ला देणारे, वाईट शिक्षण देणारे, वाईट गुणात टाकणारे पुष्कळ या जगात लोक आहेत, यांना सगळ्या गोष्टी माहिती नाही, हालेलुया। जगाचं भविष्यवाणी लोक आज आपल्या स्वतःच्या मनाचे लोकांवर करतात, बरोबर। पण परमेश्वराच्या वचनाने भविष्यवाणी जी होते ती सत्यते, हालेलुया। कारण परमेश्वराची व्यक्ती असते ती व्यक्ती वचनाने परमेश्वराबरोबर चालत असते, कारण वचन त्याला जीवन देते, हालेलुया। आता जर तुम्ही विचार करा, तुम्ही तर पूर्ण जगात आहे, बरोबर। तुम्हाला जास्त कुठल्याही गोष्टी माहिती होत जाणार गा? मी येशूमध्ये रास्त राहिल्यावर मला जास्त माहिती होणार, हालेलुया। लोकांचं बोल घरामध्ये तुम्ही असेच बोलता, हालेलुया। माणूस भांडण करतो तेव्हा केवढ्या स्पीडला बोलतो, हालेलुया। भांडण करतो केवढ्या स्पीडला बोलतो, हालेलुया। आणि जेव्हा प्रार्थनेत असलो तो बोलायला शांत, हालेलुया। एक उत्साह पाहिजे प्रार्थना करताना, एक उत्साह पाहिजे मला पवित्र आत्मा मिळाला,
पवित्र आत्मा सगळ्या परिस्थितीमध्ये पवित्र विचार, कोणाशी बोलणार नाही, कोणाच्या सहवास राहणार, जो बोलायत तो देवाविषयी बोलेल, जो बोलायला लागला तर देवाच्याच गोष्टी बोलू शकतात, दुसऱ्या गोष्टी त्यांच्यामध्ये बोलता येत नाही. कारण का? त्याला माहिती आहे याच्यातून तणाव होणार नाही. बघा, अंधकार आणि प्रकाश एकत्र होत नाही. सूत्रसिद्धी एखाद्या एक ते दोन वचनमध्ये दिले, तुम्ही एकत्र होऊ शकत नाही. का? कारण तुमच्यामध्ये तो परमेश्वरने जो आत्मा दिलेला आहे तो परमेश्वर आत्मा देवाविषयी गोष्टी ऐकतो. तुम्हाला एकदा पवित्र आत्मा मिळाला ना तो तुम्हाला जगाच्या गोष्टी आवडणार नाही. तुला नवरा काय वेगळं सांगत अशी असते, तू पटकन गिऱ्या करते म्हणजे भांडण करते. कारण तुम्ही देवामध्ये आहेत. तुम्ही देवामध्ये असल्यानंतर तुमच्यातला देवाचा जो आत्मा आहे तो बेचैन होते. कारण ती घाण आपल्या कानात आतमध्ये गेली नाही पाहिजे. हरदिया, नाही तर आपण ही घाण कानामध्ये घुसवली तर आपल्या शरीराला वेदना, आपत्ती, दुःख, समस्या आणि संकट, हरदिया, ही येत राहणार. मी नेहमी लोकांना एक एक शिकवतो. मी एकच शब्द बोलेल तुम्हाला, प्रार्थनेला या. माझ्याकडे दुसरे शब्द नाही. ना प्रार्थनेला आले तर संकट भोग, नानखट नका भोग. मग तुमच्या शरीराला काय वेदना होणार तुम्हालाच कळेल. हालेलुया. कारण आम्ही प्रार्थनेत असणारे सुद्धा आम्हाला सतावाचा आत्मा लागतो. तर तुम्ही प्रार्थनेत नाही तर तुम्हाला केवढं लोक सतावणार? आता इथे तुम्हाला काही मुश्किल आहे का? हा, घरी गेल्यावर टेन्शन आहे. घरी गेल्यावर कुठला विरारचा आलं नाही. कोणतं टेन्शन आहे? हा, सगळ्या परिस्थितीचं. आता तुम्ही विचार करा, इकडे असल्यावर तुम्हाला कसली चिंता आहे? टायमाला जेवण, प्रार्थना, आध्यात्मिक, शारीरिक सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ येतील. ते कशा येतील? हरिया. कारण परमेश्वराच्या आत्म्याची शांती आहे. हरिया. मी कधी कधी एक विचार करतो, आपल्या लोकांना थोडा दिवस, 15 दिवस मी थोडा ब्रेक घेतो ना, बाहेर कुठेतरी कार्याला जातो, तर थोडं लोकांची मानसिक परिस्थिती कशी व्हायची ती मला थोडं बघायची. कारण कधी कधी आपण प्रार्थनेला सांगतो, लोक यायला बघत नाही. तर थोडी वेळ मी एक काम करतो, काही ठिकाणी माझ्या प्रार्थना ऑलरेडी अटकलेल्या आहेत तर त्यांना पाहिजे त्यांना मी देतो थोडा दिवस, 15 दिवस कुठेतरी कार्याला फिरतो. बरोबर? मग आपली मानसिक परिस्थिती कशी होते ती आपल्याला तेव्हाच समजेल. हरिया. मग त्यावेळेला सगळे फोन बिन सगळं बंद होईल ना, नाहीतर आपल्याला माहिती आहे फोनवर सगळी कामं होतात, काय टेन्शन गरज नाही. अरे काय की नाही हरिया, तसं नाही. येशूची पण ओळख झाली पाहिजे, येशूची पण ओळख झाली पाहिजे. हरिया. आता तुम्ही आमची ओळख करतात, मग येशूची ओळख कधी करतात? आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रदर आपल्याला मार्गदर्शक होतो, शिकवतो, प्रार्थना सगळं काही आपल्याला शिकायला मिळते. मग तसंच प्रभू येशूकडे पण आम्हाला तेच गोष्टी शिकायच्या. आम्ही पण स्वतःहून प्रार्थना करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आज जर तुमच्यामध्ये ती ख्रिस्त हा प्रचारिक शक्ती जर नसेल तर तुम्ही ख्रिस्ताच्या राज्यात पोहोचू शकत नाही. काहीतरी काम करा ख्रिस्ताच्या राज्यात, झाडू जरी मारायचं काम करा. मी अगोदर एक तुम्हाला एक भविष्यवाणी दिलेली की निवडले लोकांना सावध राहा. बरोबर? त्याच्यामध्ये आज किती लोक बाजूला होत चालल्यात आणि झाले काही बिचारे देवाचे घरी पण गेले. आता तुम्हाला काय वाटतं की हे मी जे बोलतो ते माझे शब्द आहेत का, मी स्वतःच तुम्हाला काहीतरी सांगतो, असं काही शब्द असे वाटतात का? काय वाटत नाही. दुपारी सकाळी नाश्ता केलेला, चावून खालेला का, घासात गिळलेला होता, अटकला नाही ना? अरे थोडं तरी बोला. मी एवढ्या जोरात जोरात बोलतो, कान आहेत ना? स्वतःसहित 94 मध्ये तर कान घडवला तो ऐकणार नाही का? नाही तर प्रेषितांचे 28:26 पासून या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरे समजणार नाही ना, पाहाल तर खरे चष्मा नाही. अरंथ करणं ते कानाने. हा, तुम्ही कानाने मंद नाही ना ऐकत? कोण मंद आहे?
मग आम्ही आमच्या जीवनात आत्मिक गोष्टीकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आपलं शरीर स्वच्छ करायचं. त्याची इर्मया 2:22 खाद्याने धुतलं, फारसं साबण लावलं, पण जो डाग आहे तो तसाच आहे. तो डाग आम्हाला काय करायचं आहे? धुवायचं आहे येशूच्या रक्ताने. तर आज पश्चाताप आम्हाला झाला पाहिजे, पाप कबूल केलं पाहिजे, आमचं जीवन नवीन चेंज केलं पाहिजे आणि आमच्या जीवनाला कुठेतरी एक शोभा दिली पाहिजे. कारण मी अनेक लोकांची गोष्टी शिकतो, ज्यांच्याकडे प्रार्थना कमी असली त्यांच्यामध्ये दुष्ट आत्मे जास्त काम करतात हे मी अनुभव घेत आहे. हालेलुया. कारण तुम्हाला खेचायला लावलंय प्रकटीकरण 12:12 म्हणून, शैतान आलाय तुमच्या जोडीला, तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं काम करायला लावलंय त्यांनी. तुमच्या जोडीला येशू आहे ना, तर तुम्ही बाहेर होऊ शकत नाही. पण येशू ख्रिस्त नाही तुम्ही बाहेर उतरणार. या जगाच्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी येणार आणि तुम्ही रोगाने पिळणार, आपत्तीत पडणार, समस्यात पडणार, संकटात पडणार, निराशात पडणार. का? कारण तो तुम्हाला सतावाचं काम करणार. शैतान हे पहिलं काम करत असते. हालेलुया. पण परमेश्वराचा जो आत्मा आहे तो तुमच्या जीवनामध्ये शांती, आनंद, सामर्थ्य हे येशू देत असते. हालेलुया. कारण याचं राज्य आम्हाला मिळालं. जर देवाचं राज्य तुमच्या जोडीला आहे तर देवाची कृपा तुमच्यामध्ये कार्य. पश्चाताप झाला पाहिजे, नेहमी पश्चाताप ठेवा. पश्चाताप हा सर्वात मोठं एक दान आहे. मी चुकलो मला क्षमा असते, क्षमेत पश्चाताप, पाप कबुली, पवित्र आत्मा मिळवणं हे आपल्या सर्वांना गरजेचं आहे. कारण प्रभू येशू विना आपलं जीवन हरिया. जर तुमच्या जोडीला प्रभू येशू ख्रिस्त आहे तर तुमच्या जोडीला समाधान आणि शांती. हरिया. पहिलं एक शिक्षण घ्या की येशू विना तुमचे मार्ग मोकळे होणार नाही. हरिया. आज अनेक लोक आहेत विश्वासापासून कमजोर झाले. लोक 18:8 प्रमाणे तर येशू अद्याप आला नाही, येणार आहे तो आपल्याजवळ. त्याचे दिवस सुरू झाले, हळूहळू त्याने पावलं काढलेली आहेत या पृथ्वीमध्ये येण्यासाठी. त्यामुळे आम्ही आमचं जीवन आत्म्याने मजबूती, कारण जेव्हा येशू पुढे चाललेला आहे त्यामुळे संकट माणसाजवळ पुढे वाढत चालल्यात. कारण का? तुम्ही आता येशूकडे वळा. हरिया. म्हणून या पृथ्वीमध्ये मोठमोठे समस्या येणार आहे, दुःख येणार आहे, आपत्ती येणार आहे, महामारी येणार आहे. मध्ये 24 अध्याय जर 1 सुरुवात केली तर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या गोष्टी शिकायला मिळतील. त्याच्या भविष्यवाण्याची खेळ आता सुरू झालेली आहे. हालेलुया. आता हे सगळं होणं गरजेचं आहे. कारण हे नाही झालं तर अद्याप लोक तिकडेच राहतील, ते येणार नाही. म्हणून येशया 22:13 चाललेलं आहे. हालेलुया. उद्या मरायचं आहे म्हणून खाऊ पिऊ मज्जा करू. बस सगळी दुनिया याच्यात आहे आणि आपलं जीवन कुठेतरी कमजोरात पडणार आहे. हालेलुया. आपल्या जीवनाला कुठेतरी परमेश्वराची उपस्थिती पहिली तयार केली पाहिजे. जर मी ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल तर ख्रिस्त मला मेन आपलं हृदय पहिलं स्वच्छ पश्चाताप. जतपर्यंत तुमच्यामध्ये स्वतःला पश्चाताप नाही, लूकमध्ये 15:11 तुम्ही वाचत असता, एका माणसाला 2 मुलं होती. छोट्याने आपल्या बापाची पैसे घेतली आणि मजा करायला निघाले, पण त्याला कोण मित्र त्याला सारखा भेटला नाही. बरोबर. तो सगळ्या बाजूने पापाच्या आहारी गेलो आणि पैशाची सगळी लूट त्याने केली. बापाच्या प्रेमापासून तो हरवला, पैशाच्या मोहाला तो बळी पडला. पैसा त्याला सपोर्ट करू शकला नाही, ना मित्र त्याला सपोर्ट करू शकता, ना कोण व्यक्ती त्याला सपोर्ट करू शकला नाही. शेवटी त्याची पैरी जी आली ती शेवट बापाकडेच आली. 2 बाप त्याने स्वर्गीय बापाचा आणि पृथ्वीच्या बापाची लाईक समजून घेतली. हालेलुया. आज तुम्ही पृथ्वीचा बाप घेतील, पण स्वर्गाचा बाप जर तुमच्या जोडीला नसेल तर तुमचं लाईफ 0 वर येईल. हालेलुया. बाप त्या मुलाकडे गेला नाही, गेला का? गेला का? नाही. आता काही प्रार्थना सुरू जातात,
तर आम्ही तुमच्या मागे येणार नाही, तुम्हाला वळायचं आहे. येशू 99 सोडून एका मागे गेला, तो एकच होता असा इमानदारीनं प्रामाणिक सगळा हक्क त्याच्या हातात होता. त्याच्या हातात हक्क असल्यामुळे येशू स्वतः गेला. अरे तूच तो पहिला कार्य करता आहे, आणि तूच जर बाजूला गेला तर सगळे बाजूला होतील, कारण तुझ्या हातात हे सगळे 99 आहेत. समजलं? आता मी समजा बाहेर गेला तर हे सगळे मी सगळे जातील का? नाही ब्रदर, नाही. पण आता जर मी तुम्हाला अधिकार दिला आणि तुमच्या जवळ सांभाळलेला, तुम्ही जर गेले ते दुसरे कोणाकडे जाणार? या संत पौलांनी पण प्रेषितांच्या कृत्य 20:29 मध्ये पासून सुरुवात दिलेला आहे. तो म्हणते, मी गेल्यावर कळपाचे दयामया कुरणारे कूर लांडगे शिरते. तुम्हाला कुठे जायचं जावा वांदा नाही, पण तुम्हाला इकडेच यावं लागेल, कारण चावी ज्याच्याकडे आहे त्याच्याचकडे येणार. दुसऱ्याकडे गेलं तुम्ही कुठे ना कुठे नुकसानात पडणारच, कारण गलितीकरास एक साप असू शकले. स्वर्गातला देवदूत जरी आला तरी तुम्ही शापग्रस्त, कारण कोणताही मनुष्य प्रभूच्या वचनाशिवाय जाऊ शकत नाही. प्रत्येकांना परमेश्वराने निवडले, यवान 15:16. आता आम्हाला निवडल्यानंतर आम्हाला एरिया दिलेले, या एरियामध्ये मंडळी राखायचं काम आमचं आहे. पण तुम्ही आमच्याकडून आहेत, आणि तुम्ही दुसऱ्याकडे गेले तर तुमची दानादान होणार. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, येशू ख्रिस्त यवान 10:10 सांगते, तसे ते माझ्या पूर्वी होते, ते चोर आणि लुटारू होते, बरोबर ना? त्याने काय केलं? हालेलुया. आज तुम्ही विचार करा, मग आजचा काळ तुम्ही आणि मी शिकणार. आता तुम्ही बघा, या प्रार्थनेत काही लोक मला सांगतात, आम्ही या प्रार्थनेत नाही येणार, त्या प्रार्थनेत जाणार. कुठे जायचं ते जा. अरे एका ठिकाणी तुम्ही उभे नाही तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कोण उभं करणार? हालेलुया. कितीतरी मी प्रवचक व्यक्तीचं पण काही लोकांचं मी अनुभव बघितले, प्रवचन देणारे लोक सोडून गेले आणि दुसऱ्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी खाली बसायला लागले. प्रत्येक शिक्षण असते जिथे आम्हाला सन्मान आणि किंमत मिळते. तुम्ही तुमच्या कठोर हृदयाप्रमाणे तुम्ही चालले, हट्टाप्रमाणे चालले, म्हणून तुम्हाला कुठे ना कुठे ते नुकसान घडलं. आणि आज किती लोक कुठल्या तरी प्रार्थनेमध्ये जातात, बसतात आणि स्वतःची प्रवचनं तिथेच ठेवून टाकतात. आज तुम्हाला त्याची किंमत मिळाली का? नाही. बरेच लोक याच परिस्थितीमध्ये. अरे पण तुम्हाला परमेश्वर हिसाब देईल, आम्ही नाही हिसाब देणार. तुमचा हिसाबाद्वारे Matthew 12:36 प्रत्येक शब्दाचा हिसाब द्यायला लागणार. मग मी त्याला हिसाब बरोबर दिला पाहिजे. प्रत्येकांना हिसाब आहे, तुम्हाला मला सगळ्यांना हिसाब. आता मला कार्य दिलं, मी जर केला नाही, मी जर प्रचार केला नाही, माझी केवढी दुर्दशा. कारण देवाने माझी निवड केली, तू जा. Yohan 15:16 तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं, तुम्ही जाऊन फळं द्यावी, तुमची फळं. म्हणजे आम्हाला नेहमी पश्चाताप झाला पाहिजे. रात्री झोपताना सूत्रसे 4:4 झोपताना आपले विचार करा, मनाशी बसा, सप्त राहून विचार करा, माझे काय चुका झाल्यात, काय घडलं. रोजचा दिवस तुम्हाला दोषात येऊ नये. हालेलुया. सूत्रसे 88:13 दिलेलं वचन आहे. हालेलुया. आणि 84:10 दिले, मी परमेश्वराच्या घरामध्ये म्हणजे दुष्टाईच्या घरात राहण्यापेक्षा देवाच्या घरात द्वारपळ करणे मला इष्ट. आणि 88:13 सांगितले, मी रोज सकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होते. पहिलं संपूर्ण जीवन मिळेल, जी वेळ बीळ काय आहे ती परमेश्वराच्या हातात द्यायची. म्हणजे सगळं आपल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर आपल्याला देईल. हालेलुया. माझी वेळ वचनाची सोडली, नंतर पुढे देत. हालेलुया. तर आपल्याला शिकायचं आहे, नेहमी स्वतःला स्वच्छ, दुसऱ्याच्या स्वच्छात आपल्याला बघायला जायचं नाही. आपल्या स्वतःला काय वाटते त्यावर आपला विश्वास ठेवायचा, त्याद्वारे परमेश्वराच्या प्रवचनाचा मार्ग आम्ही स्वीकारायचा. आणि आम्ही आमचं कार्य परमेश्वराने दिलेले ते देवाच्या गौरवासाठी देवाचं कार्य करायचं. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. हे स्वर्गीय पिता परमेश्वर, आकाशमुखी निर्माण करता सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे, आशीर्वादी परमेश्वर. तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्याद्वारे करतो आम्ही. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस रेटीवर प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना येशूच्याद्वारे करतो आम्ही. हालेलुया.